भाजपला गॅरंटी असेल तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा सुषमा अंधारे ऑन केतकी चितळे अशा चिल्लर लोकांबद्दल विचारू नका ऑन मनोज जरांगे त्याला आपण धमकी न म्हणता त्यांनी त्यांचा विचार मांडला धमकी म्हणून विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळली पाहिजेत ऑन ईव्हीएम मशीन ज्या देशांनी ईव्हीएमचा शोध लावला त्यांनीही त्यांच्यावर बंदी घातली भाजपला गॅरंटी असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा बघू काय होतोय ते ऑन नारायण राणे फडणवीस भेट मी बागेश्वर बाबा नाही बागेश्वर बाबा असते तर मी सांगितलं असतं काय होणार आहे मी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आपण त्याला धमकी वगैरे शब्द वापरून विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करून नारायण राणे म्हणतात की मराठा कुणबी वेगवेगळे त्यावर मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना मराठीची घेणं देणं ओबीसीशी गेलेलं नाही शिव छत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच मुळात शिव छत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आत्ताची जी नारायण राणेंची स्टेटमेंट येत आहे ते फक्त आणि फक्त राज्यसभेची टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा कंटिन्युशन साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टिक्स आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची टिल्ली पिल्ली पोरं यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही आता दादा आमच्या यात्रेविषयी बोला ना यात्रेविषयी बोला नाही मी बागेश्वर बाबा नाही ना मी बागेश्वर बाबा असते तर मी सांगितलं असतं काय होणार आहे काय नाही मी फार वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी आणि वैज्ञानिक पद्धतीने राजा आणि नितेश राणे गुन्हे दाखल होऊनही गुन्हे दाखल होते कारवाई का होत नाही कारवाई होईल बरं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवून त्यांच्या मार्किंग ब्रिगेडच्या टीम मध्ये ठेवलेली ही माणसं आहेत की ज्यांचं कामच आहे जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार ईव्हीएम वर आम्ही काही ज्या ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी टायमिंग आत्ता काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची जी टूम वाजवत आहे तुम्ही जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखव बघू गॅरंटी किती आहे एक छोट झाला केतकी जी काय म्हणते मी